कामगार एकजुटीचा कामगार एकजुटीचा हम सब हम सब कामगार एकजुटीचा कामगार एकजुटीचा कामगार कार्यालयाच्या आवारातून एजंट हद्दपार झालाच पाहिजे झालाच पाहिजे घालणारा कामगार कार्यालय मुर्दाबाद 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 अण्णांना पाठीशी घालणारा कार्यालय मुर्दाबाद 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 लाल बावटा जिंदाबाद 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 नोंदणी बंद करा बंद करा बंद करा बोगस नोंदणी बंद करा बंद करा बंद करा कामगारांना नोंदणी करून त्यांना तात्काळ लाभ मिळालेच पाहिजे मिळालेच पाहिजे मिळालेच पाहिजे कामगारांची नोंदणी करून त्यांना तात्काळ लाभ मी दिलीप मस्ते मस्के महाराष्ट्र राज्य क्रांतिकारी जनरल कामगार युनियनचा संस्थापक ज्या आपल्या इथं जे कार्यालयासमोर जे उपोषण चालू त्या उपोषणाला महाराष्ट्र राज्य क्रांतिकारी जनरल कामगार पाठिंबा देत आहे. यापूर्वी आम्ही मान्य कामगार उपायुक्त यांना या बोगस नोंदणी संदर्भात आणि बाहेर जे कामगार आहेत आपले जे दलाल आहे एजंट आहे त्यांच्याबाबत आम्ही तक्रार केली. मागच्या महिन्यापूर्वी त्या बाबतीत आम्ही तक्रार केली. याबाबत त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी आणि त्यांना हद्द पार करण्यात यावं याबाबत अजूनही या प्रशासनाने कुठलाही निर्णय न घेता यांना एका प्रकारचे कार्यालय सहकार्य करत आहे आणि याच्यावर तात्काळ कारवाई करून या इथल्या कार्यालय परिसरातील या दलालांना कार्यालयानं त्यांना या कार्यालयाच्या स्थापन करावं असं आम्ही आपल्या मीडिया परिसरातील विनंती. आपल्याला असं वाटत नाही का की जे हे जे इथं दलाल बसलेले यांच्यामुळे काही जे कामगार आहे खरे कामगार ते वंचित राहत आहे. नक्कीच या अशा या बोगस नोंदणीमुळे जो गरजवंत कामगार आहे तो या योजनेपासून वंचित राहतो आणि त्याला या योजनेचा लाभ मिळतो. आपण अशी काही मागणी केलेली आहे का की अधिकाऱ्यांनी नाक्यानाक्यावर जाऊन नोंदणी करावी परंतु होत नाही. आम्ही केलेली अशी मागणी केलेलीच होती आणि झालेली होती पण काही कारणास्तव परत ती बंद झालेली आहे आणि आम्ही परत त्यांना मागणी करतो की प्रत्येक ठिकाणी कामगारांची नोंदणी करावी. खऱ्या कामगारांना न्याय कसा मिळेल? खऱ्या कामगारांना जर शासन त्यांच्यापर्यंत पोहोचलं तरच त्यांना न्याय मिळेल. अध्यक्ष सलीम शाह तथा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा प्रदेश सहसचिव कामगार सेल आज ही जी बोगस नोंदणी चाललेली आहे केवळ हे दलाल एजंटामार्फत चाललेली आहे. कारण हे जे एजंट लोक आहेत हे कामगारांची फसवणूक करतात. कामगार हा 70 ते 80 किलोमीटर लांबून येतो आणि हे एजंट दलाल हे कामगारांमध्येच थांबतात. आम्ही नोंदणी करतो आणि कामगार हा निरक्षर असल्यामुळं त्याला पूर्ण माहिती नसते आणि कार्यालयात आल्यावर कार्यालयाच्या बाहेरचे लोक त्याला आवडतात. कार्यालयात कशाला जातो बाकी काम आम्ही तुझे करून घेऊ. आम्हाला 2000-3000 रुपये तुझं 1 ते 2 दिवसात काम करतो. परंतु या अगोदरसुद्धा आम्ही कामगार कार्यालयात ही तक्रार दिली होती. तर जे स्मार्ट कार्ड होतं ते स्मार्ट कार्ड बोगस स्मार्ट कार्ड छापण्यात आलं होतं त्यामध्ये जो आपल्या कामगार नोंदणीचा जो नंबर आहे MH 18 परंतु ते आहे ओळखपत्रावर त्यांनी जे बोगस कार्ड छापलं आहे MH 20 ही जी नोंदणी शिरेल आहे ही बोगस नोंदणी झालेली आहे आणि आयुक्त साहेबांसुद्धा आम्ही दाखवलेली आहे. पण आयुक्त साहेबांनी पोलीस स्टेशननंसुद्धा तक्रार केलेली आहे. 1-2 वेळेस स्टेरिंग ऑपरेशन झालेलं परंतु ते लोक स्टेरिंग ऑपरेशन होण्याच्या अगोदर तिकडे निघून जातात. तरीसुद्धा स्टेरिंग ऑपरेशन चालू आहे आणि मीडिया माध्यमातून परत वारंवार आम्ही सांगतो की या लोकांवर कारवाई व्हायला पाहिजे. मी कॉम्रेड मधुकर खिल्लारे इमारत बांधकाम कामगार फेडरेशन आयटक या कामगार संघटनेचा महाराष्ट्राचा राज्याचा उपाध्यक्ष म्हणून काम करतो. आज आम्ही लक्षणे कुपोषण यासाठी करत आहोत की औरंगाबाद शहरामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये बोगस नोंदणी सुरू आहे. गल्लोगल्ली गावागावामध्ये महिला एजंट लोकं फिरतायत आणि ते महिलांकडनं 3-3, 2-2 हजार रुपये घेऊन नोंदणी करताय. आम्ही गेल्या अनेक वर्षापासून या कार्यालयात सातत्यानं मागणी करत आहोत की इथली बोगसगिरी थांबली पाहिजे इथला एजंट बंद झाला पाहिजे. त्यांनी काही पोलीस आयुक्तांना काही त्यांनी
पत्रव्यवहार केला त्याच्यावर त्यांनी FIR दाखल करण्याचाही प्रयत्न केल्याचं त्यांनी सांगितलेलं आहे. परंतु आमचं म्हणणं असं आहे, आम्ही आज याच्यासाठी बसलो आहोत की 2019 मध्ये ज्या लोकांनी ऑफलाईन अर्ज केलेले आहेत नूतनीकरणाचे, त्या कामगारांना तात्काळ नूतनीकरण करून द्या, जेणेकरून त्यांना नूतनीकरण झालं तर त्यांना मागच्या कोविडमधले 5,000-6,500 रुपये लाभ मिळेल आणि त्यांच्या शिष्यवृत्ती ज्या आहे तर त्या शिष्यवृत्तीच्या विविध योजनेचा लाभ त्यांना मिळेल. परंतु यांनी ऑनलाईन केल्यामुळं इथे तिथं ती अडचण आलेली आहे आणि आज मात्र आम्ही त्यांना पुन्हा या लक्षणे कुपोषणाच्या माध्यमातून इशारा दिला होता की तुम्ही या नूतनीकरणाचं काय करणार. परंतु आज त्यांनी असं आम्हाला या उपोषणाला सांगितलं की तुम्ही एक यादी द्या, त्या कामगारांचं आपण त्यांचे अर्ज डिलीट करू आणि नंतर आपण तुम्हाला त्या कामगारांचं नवीन नोंदणी करून त्यांना तात्काळ किट वगैरे वाटप करू असं त्यांनी सांगितलं. आणि आम्ही त्या मान्य अटेवर तर उपोषण मागे घ्यायला तयार झालोच, परंतु आम्ही पुढं मात्र त्यांना सांगितलं की या इथल्या बोगस नोंदीचं काय करणार, दलालांचं काय करणार. तर त्यांनी असं सांगितलं की आम्ही पुन्हा एकदा पुन्हा पोलिसांना सांगतो की इथले दलाल बंद झाले पाहिजे, इथल्या आवारामध्ये कोणी फिरलं नाही पाहिजे. जो कामगार असेल त्यांनीच आतमध्ये यावं, जो कामगार नसेल त्यांनी आतमध्ये येऊ नये असं आम्ही पोलिसांना सांगणार आहोत असं त्यांनी यावेळी आम्हाला सांगितलं. आणि म्हणून आम्ही आजचं लाक्षणिक उपोषण तात्पुरतं मागे घेतलेलं आहे. जर त्यांनी तसं केलं नाही तर मग मात्र आम्ही पुन्हा आमरण उपोषण करून इथं करणार आहोत. आपल्याला काय वाटतं, गेल्या कित्येक वर्षापासून एजंट लोक आतमध्ये बसून फॉर्म भरतात आपण असं म्हणतात, पण त्यांच्यावर अद्यापही काही कारवाई झालेली नाही आहे. कित्येकांना डुप्लिकेट पावत्या दिलेल्या आहे बुक छापून, शासनाच्या नसताना सुद्धा त्यांच्यावर सुद्धा आतापर्यंत काही गुन्हे वगैरे दाखल झाले नाही, त्याबद्दल आपलं काय मत आहे? त्या डुप्लिकेट पावत्याचं तर आम्हाला सांगता येणार नाही, आम्हाला ती बघायला मिळालेली नाही. परंतु तुम्ही जे म्हणताय की या आवारामध्ये कित्येक वर्षापासून, आणि ते खरंच आहे, कित्येक वर्षापासून इथं बोगस नोंदणी सुरू व्हायची, आम्ही सातत्यानं जेव्हापासून आम्ही हे युनियन बांधलेलं आहे तेव्हापासून पहिल्या दिवसापासून आजपर्यंत आम्ही हीच मागणी करत आहोत की इथली बोगसगिरी. आता त्यांनी इथले राहुल साहेब आले, त्यांनी सांगितलं याच्या अगोदर त्यांनी तर काही केलं नव्हतं, परंतु राहुल साहेब म्हणाले की आम्ही पोलिसांना आमच्या वतीनं आम्ही पत्र दिलं आणि जे असे कोणी या ठिकाणी फिरत असेल त्यांच्यावर कारवाई करा, त्याचं आम्ही स्वागत करतो. परंतु नुसतं स्वागत न करता त्याच्या पाठीमागं त्यांनी आणखी जरा जोर लावून, आणखी त्याच्यावर जरा सातत्यानं हे करून, खरेच कामगार या ठिकाणी काही एजंट लोक फिरत असेल तर त्याच्यावर त्यांनी गुन्हा दाखल करावा असं आमचं त्यांना विनंती आहे, मागणी आहे.